मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर यांच्याद्वारे परमानंट जागेकरता दोन जाहिराती ह्या आलेल्या आहेत. तर मित्रांनो, ह्या दोन्ही जाहिराती आपल्याला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो, रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ नर्सिंग ऑफिसर स्टाफ नर्स ग्रेड सेकंड यासाठी 100 जागेकरता ही जाहिरात आहे. तर दुसरी जाहिरात जी आहे ती म्हणजे रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस ग्रुप ए पोस्ट ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस इन AIIMS नागपूर. तर याच्यामध्ये प्रिन्सिपल कॉलेज ऑफ नर्सिंग एक आणि लेक्चरर इन नर्सिंग अशा प्रकारच्या जागा आहेत. तर मित्रांनो, ह्या दोन्ही जाहिराती आपल्याला बघायच्या आहेत. ओपनिंग डेट आहे 10 जानेवारी 2020, तर क्लोजिंग डेट आहे 10 फेब्रुवारी 2020. तर बघा, प्रिन्सिपल कॉलेज ऑफ नर्सिंग आणि लेक्चर इन नर्सिंग आणि स्टाफ नर्स ह्या पदांकरताच्या ह्या जाहिराती आहेत. तर सर्वप्रथम आपण स्टाफ नर्स यासाठी जाहिरात बघूया. ओपनिंग डेट आहे 10 जानेवारी 2020, क्लोजिंग डेट 10 फेब्रुवारी 2020. परमानंट जॉब आहे, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर बघा, नर्सिंग ऑफिसर स्टाफ नर्स ग्रेड सेकंड लेवल दिलेले आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन बी एस सी नर्सिंग फ्रॉम INC रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी. यानंतर नर्सिंगसाठी आवश्यक पात्रता दिलेली आहे. वय 18 ते 30, 100 जागा आहेत. त्यामधील 100 जागेमधील खुल्या प्रवर्गाकरता 41, OBC करता 27, SC करता 15, ST करता 7, EWS करता 10, इन्क्लुडिंग 4 पोस्ट ह्या अपंग बांधवांसाठी आहेत. बघा, नोट सेकंड दिलेली आहे. कॅटेगरी वाईज रिझर्वेशन, फिमेल कॅन्डिडेट करता इथे रिझर्व फॉर द फिमेल कॅन्डिडेट, रिझर्व फॉर द मेल कॅन्डिडेट जागा आहेत. जनरल कंडिशन ऑनलाईन पद्धतीने आपल्याला www.AIIMS.nagpur.edu.in या संकेतस्थळावर अप्लाय करायचं आहे. शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2020 आहे. हाऊ टू अप्लाय, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन फीज अँड मोड ऑफ पेमेंट, जनरल OBC एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट 1000 रुपये, SC ST करता 800 रुपये, पर्सन विथ डिसॅबिलिटी यांना फीज नाही आहे. प्रोसिजर फॉर फिल द ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फी, बघा, व्हॅलिड ईमेल आय डी अकाउंट करायचं आहे, स्कॅन रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ, स्कॅन सिग्नेचर, ऑनलाईन पेमेंट डिटेल, आधार कार्ड, क्वाडलाईन फॉर द स्कॅनिंग फोटोग्राफ, त्याबद्दलची माहिती ती दिलेली आहे. अतिशय मोठी जाहिरात आहे, 37 पानं आहेत. बघू शकता, एज रिलॅक्सेशन ॲज पर द गव्हर्नमेंट रूल्स. जर आपल्याला कम्युनिटी रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल, अपंगाचा फायदा घ्यायचा असेल, तर त्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करणं गरजेचं आहे. EWS करता इथे क्रायटेरिया दिलेला आहे, 5 एकर ॲग्रिकल्चर लँड. तर तशा प्रकारे आपलं असलं पाहिजे. 36 पानाची जाहिरात आहे. एक्झामिनेशन कशी होईल बघा, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड दोन पार्टमध्ये होईल. पार्ट फर्स्टमध्ये सब्जेक्ट नॉलेज ऑफ द कन्सर्न पोस्ट नर्सिंग, नंबर ऑफ क्वेश्चन 80 मार्क्स 80. पार्ट सेकंडमध्ये जनरल FT अँड जनरल अवेअरनेस, बेसिक कॅम्प्युटर नॉलेज, नर्सिंग इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये 20 प्रश्न 20 मार्कासाठी असेल. अशा प्रकारे 100 प्रश्न 100 गुणांसाठी 90 मिनिटं मिळतील. इतर माहिती दिलेली आहे, प्रोफार्मे दिलेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारे सर्व प्रोफार्मे हे लागणार आहेत. दुसरी जाहिरात बघूया, प्रिन्सिपल कॉलेज नर्सिंग अँड लेक्चर इन नर्सिंग. तर प्रिन्सिपल ऑफ कॉलेज नर्सिंगसाठी 1 जागा आहे, ती खुल्या प्रवर्गासाठी. लेक्चर इन नर्सिंग 3 जागा आहेत, त्या खुल्या प्रवर्गासाठी. 4 जागेसाठी आहे. प्रिन्सिपल ऑफ कॉलेज ऑफ नर्सिंगसाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन MD इन नर्सिंग विथ ॲडव्हान्स स्पेशलायझेशन इन नर्सिंग. लेक्चर ऑफ नर्सिंगसाठी इसेन्शियल कॉलेज मास्टर डिग्री इन नर्सिंग.
बाकी प्रोसिजर अर्जाची सेम आहे, फीस 1000 रुपये आहे, लक्षात घ्यायचं आहे। एग्जाम पॅटर्न आपण बघूया, बाकी सेम क्रायटेरिया आहे। मोड ऑफ सिलेक्शन सविस्तर जाहिरात बघून घ्यायची आहे। धन्यवाद।